नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पॉटलाइट करंट इव्हेंट अनालिसिस मध्ये आज आपण जाणून घेणार आहोत तुषार सिंचनाबद्दल। तुम्ही बघू शकता समोर ही कांद्याची रोपं लावलेली आहे आणि त्याच्यावर तुषार सिंचन चालू आहे, स्प्रिंकलर इरिगेशन असंही म्हटलं जातं। तुषार सिंचन किंवा सिंचनाच्या पद्धतीमधून पाणी वाचवण्यासंबंधी आपल्याला प्रश्न विचारले जातात। तर तुषार सिंचनामुळे 15 ते 35% एवढी पाण्याची बचत होते। आयोग जे काही आहे ते टिपिकली आधी आकडे देत होतं, आता आयोगाद्वारे काय आहे तर बेसिकली रेंज दिली जाते। तर तुम्ही हे बघू शकता तुषार सिंचन। याच्यामध्ये दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे की तुषार सिंचनामध्ये पाणी वरून फवारलं जातं आहे पानांवर, त्याच्यामुळे पानं स्वच्छ होतात, त्याच्यामुळे रोगराई नष्ट होण्यासाठी पण फायदा होतो। दुसरी महत्वाची गोष्ट अशी असते की रोगराई तर नष्ट होतेच होते, पण दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की फोटोसिंथेसिसला पण हे फायदेशीर असतं। पण याचा एक दुसरा निगेटिव्ह इम्पॅक्ट जो असतो तो निगेटिव्ह इम्पॅक्ट असा आहे की पाणी सर्वदूर जमिनीवर पसरलं जातं, सर्वदूर पाणी जातं आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणावर तण सुद्धा वाढतं। सो हा एक निगेटिव्ह ऍस्पेक्ट आहे तुषार सिंचन किंवा स्प्रिंकलर इरिगेशनचा। त्याच्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की परीक्षेमध्ये दुसरं एक असतं ते म्हणजे ड्रीप इरिगेशन, ठिबक सिंचन, त्याच्या संबंधी पण आपल्याला माहीत पाहिजे। त्याच्यामधून जवळपास 40 ते 60%, कारण पानाच्या झाडाच्या मुळाशी ते हे करून जातं, त्याच्यामुळे ते पण एक महत्वाचं आहे। 40 ते 60% ठिबक सिंचन किंवा ड्रीप इरिगेशन मधून पाण्याची बचत होते आणि याच्यातून 15 ते 35%। सो हा आपण व्हीलॉग मध्ये व्हिडिओ बघू शकता। स्पॉटलाइट करंट इव्हेंट अनालिसिस शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा। धन्यवाद।